नमस्कार, मी नितीन शिंदे आणि आपण पाहताय बोलबिंदास। नवरात्र उत्सवानिमित्त आपण विविध महिलांशी बातचीत करतोय, त्यांच्याबद्दल जाणून घेतोय, त्यांचं वेगळंपण जाणून घेतोय, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांशी आपण बोलतोय। आज आपल्याबरोबर अशीच एक आगळी वेगळी महिला आहे जिच्याबद्दल आपण सविस्तर बोलणारच आहोत। अगोदर त्यांची आपण ओळख करून घेऊ। नमस्कार, या आहेत नम्रता देसाई। नमस्कार, तुमच्याबद्दल थोडक्यात आम्हाला। मी नम्रता देसाई, आता नवं नाव आहे कृतिका शेंद्रे। माझी ओळख ही पर्यटन क्षेत्रातली आहे, पत्रकारितेत काम केलेलं आहे आणि त्याच जोरावर मी हे सांगते की गोवा किंवा कोकण हे वेगळ्या पद्धतीने फिरता येऊ शकतं। तुमचं शालेय शिक्षण कुठे झालं आहे? शालेय शिक्षण पुण्यामध्ये झालं आहे, हुजूर पगा शाळेमध्ये। शालेय शिक्षणानंतर मग तुम्ही महाविद्यालयीन शिक्षण कुठे केलं? आणि तुम्ही आता पर्यटनाबद्दल थोडक्यात बोलताना सांगितलं की पर्यटनाची तुम्हाला आवड आहे, मग तुम्हाला पर्यटन क्षेत्राची का आवड निर्माण झाली त्याच्याबद्दल थोडक्यात सांगता का? मी माझं पदवी शिक्षण झालं कोकणातल्या एका अतिशय छोट्या बांदा गावामध्ये। त्यानंतर मी पदव्युत्तर शिक्षण घेतलं पुण्यामध्ये आबासाहेब गरवारेला, हे पत्रकारितेमध्ये केलं आणि कामाला सुरुवात केली। तुम्ही जे विचारत आहात की पर्यटनाची आवड का निर्माण झाली, माणूस सतत फिरतो, मला आधीपासून प्रचंड फिरायला आवडतं। शेतीच्या बॅकग्राऊंडमधनं आम्ही येणारी कृषी संस्कृतीचे वाहक आहोत आणि त्या जोरावर आम्हाला असं वाटतं की निसर्ग आपल्या खूप जवळ आहे पण शहरांपासून तो खूप लांब आहे, तो अजूनही लांब जातो आहे। पुणे विद्यापीठामध्ये मी काम करताना आम्ही वास्तूंची ओळख, इतिहासाची ओळख करून द्यायचो जी विद्यापीठाशी शिक्षणाशी जोडली गेली होती। त्यामधनं आवड निर्माण झाली, त्याची स्टोरी वेगळी आहे, पण त्यामधनं नंतर मी सुरू केली ती बोलभाषेची स्टोरी, एक बोलभाषा वेगळी संकल्पना उभी केली आणि त्यामधून पर्यटनाला सुरुवात केली। तुम्ही आता बोलभाषेबद्दल बोलला, तुम्हाला पर्यटनाची आवड आहे, तुम्ही मूळच्या कोकणातल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला कोकणातल्या अनेक गोष्टीबद्दल बोलायला आवडतं, तसंच कोकणातल्या अनेक गोष्टीबद्दल तुम्ही आवर्जून सांगता की ते पर्यटनाला जा, पण त्याबरोबर तुम्ही बोलभाषा हे सुरू केलं। ॲक्च्युली बोलभाषा ही नक्की काय आहे, थोडक्यात आम्हाला सांगता का बोलभाषेबद्दल? बोलभाषा भाषा संकल्पना आहे, स्वतःचं फंडिंग स्वतः तयार करावं या संकल्पनेतून मी बोलभाषाला एक कमर्शियल टच द्यायला सुरुवात केली, तो पर्यटनाच्या माध्यमातून। गोवा आणि कोकणामध्ये आडवाटेंवरचे बरेचसे रिझॉर्ट, वेगळ्या संकल्पना घेऊन उभे राहिलेले होमस्टेज आहेत, अतिशय वेगळ्या पद्धतीने सुरुवात केलेले नेचर स्टे आहेत, या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि ज्यांना जे शोधत आहेत त्यांच्यापर्यंत होस्ट पोहोचाव्यात, असा हा इनिशिएटिव्ह। वेगळ्या वाटेवरचं कोकण आणि गोवा बघावं, अगदी समुद्रकिनाऱ्यांच्या आतून घाटमार्गांवरचे होमस्टेपर्यंत सगळ्यांनी यावं, ती इच्छा आहे। मग तुम्ही आता पर्यटनाच्या बद्दल तुम्ही सांगतात, तुम्ही एका बाजूला सांगता की अथांग समुद्र पाहावा, तर घाट मातासुद्धा पाहावा हेही सांगता, या सगळ्यासाठी तुम्ही काही असा अभ्यास केला होता का की आपल्याला हा सगळा प्रवास करायचा आहे, लोकांना तिथे आणायचं आहे, तर त्यासाठी काही वेगळी अशी तयारी केली होती का? हो, यासाठी मी पुण्यामधली जी महत्त्वाची मोठी ग्रंथालयं आहेत, गोव्यामधली मोठी ग्रंथालयं आहेत, यामध्ये तासनतास वेळ घालवलेला आहे। अतिशय नावाजलेल्या इतिहास भ्रमंती करणाऱ्या मोठ्या जाणकार आणि वाटसरूंसोबत मी फिरली आहे आणि त्याचे मी माझे नोट्स काढत, वेगळी जी आत्तासुद्धा घराणी आहेत त्यांचे जे वंशज आहेत त्यांची भेट घेतली। अतिशय विशेष म्हणजे कदंब घराणं, नावाजलेलं, शिलाहारांचा पराभव करून गोव्यावर त्यांनी राज्य सुरू केलं, त्यांचे वंशज गोव्यामध्ये राहतात। गोव्यातले एका राजकीय अतिशय महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाच्यामुळे मला त्यांची भेट घेता आली आणि तिथून माझा एक वेगळा वाट मिळाली। त्यांचं पुस्तक आहे कदंबांचं आणि त्या कदंब हे आत्ता आपण गोव्याची ऑथराइज राज्य परिवहन सेवा आहे हेच ओळखतो, पण कदंब हे मूळ घराणं होतं ज्यांनी ओल्ड गोव्यामध्ये राजधानी सुरू केली। ओल्ड गोव्यामधली राजधानी पोर्तुगीजांनी सुरू केलेली नाही, त्यांनी त्यांची राजधानी तिथे आणली, एवढा त्यांनी खऱ्या अर्थाने बसवले, गोवा बसवला कदंबांनी। आजही कदंबांचे वंशज गोव्यामध्ये पणजीमध्ये राहतात आणि कदंबांचा ऑथेंटिकेट इतिहास कदंबाने लिहिलेला आहे
तो आपल्याला लिखित स्वरूपामध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरनं सुद्धा मिळू शकतो. फक्त आपल्याला वाचनाची आवड पाहिजे, फिरण्याची आवड पाहिजे, माणसांना भेटण्याची आवड पाहिजे. हे तीन माझे रिसोर्स आहेत, त्यामधून बोलभाषा उभं आहे. तुम्ही कधीपासून हे या पर्यटन व्यवसायात पडला आहे? वर्ष 2016 मी पर्यटनाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. मी स्वतःपासून फिरायला सुरुवात केली. मराठवाड्यातली 221 गावं मी चालत आणि एसटीनी किंवा स्वतःच्या गाडीने फिरले. कधी? हे 2021 काय कारण? मराठवाडा माझा आजोळ आहे आणि मराठवाड्याला एक वेगळ्या पद्धतीचा इतिहास आहे. तो इतिहास आणि त्यातनं मग झालेली जी काही फरफट आहे समाजाची, ती काय आहे ती समजून घेतल्याशिवाय मला कोकण समजून घेणं अवघड वाटलं. मला ॲक्सेसिबल जास्त मराठवाडा वाटलं आणि मी मराठवाडा फिरले. त्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं? निजामानंतर जो काही ॲक्सेप्टन्स ऑफ लाईफ आपण म्हणतो किंवा बाजार व्यवस्था जशा पद्धतीच्या आल्या, त्यामधले जे बदल आहेत ते वेगळ्या पद्धतीचे आहेत. कोकणामध्ये आम्ही राहिलो, आम्ही पुण्यामध्ये राहिले, पण या दोन्हीमध्ये असलेली बाजार व्यवस्था वेगळ्या आहेत. आठवडी बाजारांच्या संकल्पना वेगळ्या आहेत. बोलभाषा ही संकल्पना, भाषा संकल्पना आहे, ही कमर्शियल इनिशिएटिव्ह नाही. त्या संकल्पना डेव्हलप करण्यासाठी 12 बलुतेदारी आणि अलुतेदारांची 18 पगड जमाती समजून घेतल्याशिवाय बोलभाषा संकल्पना पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे मराठवाडा हा बेस आहे आमचा. आणि मराठवाडा समजून घेतला, मराठवाडा समजून घेण्यासाठी मी फिरले. तुम्ही पुण्यामध्ये तुमचं शिक्षण झालं, शालेय शिक्षणसुद्धा तुमचं इथेच झालं हुजूरपागाला वगैरे, पण तुम्ही शालेय शिक्षण किंवा तुमचं महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर तुम्ही परत कोकणात गेले, कोकणात स्थायिक झाले. कोकणात परत पुण्यातून जाण्याचं काही कारण? विशेष कारण माझ्या वडिलांची शेतीकडे असणारी ओढ. बाबा पुले पुण्यामध्ये होते पोलीस मुख्यालयाला, तरीही प्रत्येक वीकेंड कोकणामधल्या शेतीमध्ये ते घालवायचं. नंतर आईचं एक मोठं ऑपरेशन झालं आणि त्यानंतर आम्ही सगळ्या फॅमिलीनी काही वर्ष शहरी आयुष्यापेक्षा आपल्या गावाकडे चलायचा जो मूळ उद्देश आहे तो डेव्हलप करण्यासाठी आपण जगून पाहू म्हटलं. आम्ही आमच्या गावी गेलो आणि तो माझ्या आयुष्यातला अतिशय चांगला निर्णय होता. पण असं पूर्वीच्या काळात महात्मा गांधी म्हणायचे की खेड्याकडे चला, पण काळ बदलला, लोक आता इकडे म्हणायला लागले शहराकडे चला. पण तुम्ही त्याच्या उलट जाऊन गावाकडे, शहरातून पुन्हा गावाकडे चाललाय, तर एक्झॅक्टली तुमची ती संकल्पना काय आहे गावाकडे जाण्याची? गावं कुठल्याही टेक्नॉलॉजीपासून लांब नाहीत. गावांची जी जुनी खेड्यांची पद्धत होती किंवा जीवनमान होतं तसं आता राहिलं नाही. अतिशय अत्याधुनिक, अतिशय महाग असलेली शेती अवजारं आलेली आहेत. एकेकाच्या घरासमोर बहुधा 4 अँबॅसेडर लागलेले असते. त्याच्या कंपॅरिझनमध्ये आपण ट्रॅक्टरचं जर कॉस्टिंग काढलं ते 3x आहे. असे असे मोठ्या मोठ्या शेतकरी आणि गावं राहिली पाहिजेत, गावं टिकली पाहिजेत. तेच सांगते, गावांच्या संकल्पना ह्या आपल्याला फक्त शेतीपर्यंत दिसतात. आम्हाला समुद्र किनाऱ्याचं वरदान आहे, त्यामुळे आम्हाला घरांसमोर लागलेल्या बोटीसुद्धा तेवढ्या महत्त्वाच्या वाटतात. हे सुद्धा अतिशय मोठं चलन आहे. ओके. तुम्ही मध्यंतरी एका फार मोठ्या अपघात त्याला सामोरे गेलात. गावाकडेच तुम्ही होता आणि तुमचा तो ॲक्सिडेंट झालेला होता. तो नक्की काय झाला होता आणि ती घटना कशी होती? घटना विचित्र आहे, विश्वास ठेवायलाही कठीण आहे. असं घडू शकतं का हा अगदी कोणाच्याही जनमनांमध्ये प्रश्न येऊ शकतो. बऱ्याच जणांना ही स्टोरी पहिल्यांदाच कळती आहे. मला माझ्या घरासमोरच माझ्याच अतिशय जवळच्या नातेवाईकाकडनं बंदुकीची गोळी माझ्या डाव्या पायाला लागली. माझा पाय निकामी झाला, पण अतिशय नावाजलेल्या एका राजकीय व्यक्तीच्या हॉस्पिटल जवळ असल्यामुळे, आम्ही ॲक्सेसिबल असल्यामुळे माझे उपचार वेळेत झाले आणि किमान माझा पाय वाचला. हे प्रत्येकालाच सुख मिळतं असं नाही. त्यासाठी तुमची व्यावसायिक स्वतःची चौकट असणं आणि लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवणं आणि मदत करणं, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटल्या. ओके. पण या अपघातानंतर तुमचं पूर्ण, तसा विचार केला तर संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं असेल. तुम्ही मगाशी सांगितलं मराठवाड्यात फिरत होता, तुम्ही खूप जाणून घेतलं, तुम्हाला पर्यटनाची आवड असल्यामुळे तुम्हाला फिरावं लागत होतं, पण आता तुमचा अपघात झाल्यामुळं तुम्हाला
त्या मर्यादा येत असतील येतात आणि ते काय येतात काय वाटतं तुमच्या आयुष्याचे बदलून गेले त्याबद्दल थोडक्यात. आयुष्य क्षणात बदललं, काही सेकंदांचा अवधी होता आणि प्रचंड फिरणारी मी एका जागेवर 70 दिवस होते. अपघातानंतर एकही पाऊल मला चालता येणार नाही अशी अवस्था गेल्या नोव्हेंबरपर्यंत होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा घरातनं बाहेर पडले ते काम जॉईन करायचं या उद्देशाने. मी एक छोटी नोकरी केली गोव्यामध्ये आणि माझा व्यवसाय बाजूला चालू ठेवला. ओके. पण मी चालू शकत नाही हे तर आज कन्फर्म आहे. मी बसताना तुम्हाला वाटत असेल हे नॉर्मल आहे, पण मी वॉकर घेऊन चालते त्यामुळेच मला फिरण्यावर थोडे निर्बंध आहेत, बंधन आहेत. करेक्ट. ओके. तुम्ही पर्यटन क्षेत्रात काम करताय, पर्यटन क्षेत्रात आमूलाग्र बदलही झाला आहे, पर्यटन क्षेत्र वाढीला लागलं आहे, लोकांच्यामध्ये सुद्धा अवेअरनेस वाढलेत, लोक मोठ्या प्रमाणात आता अलीकडच्या काळात बाहेरही फिरायला लागलेत, पण कोविडच्या काळानंतर खूप बदल झालेत. मग पर्यटन क्षेत्राकडे कोविडच्या काळानंतर तुम्ही कसे पाहता? पर्यटन तशी सोपी गोष्ट आहे, प्रत्येकाला मोकळ्या सुंदर स्वच्छ वातावरणामध्ये राहणं अपेक्षित आहे, पण ऑनलाईन असणारे फोटो हा एक आपल्यासाठी जी सोय पण आहे आणि ती त्याच वेळी थ्रेट पण आहे. तुम्ही विचार करता की अरे ऑनलाईन दिसतं ते सगळं खरं असेल, पण प्रत्यक्ष गेल्यानंतर लक्षात येतं अरे तिथली माणसं बदलली आहेत, वास्तू ज्या नावावर दिसतीये त्या व्यक्तीच्या हातात नाहीच आहे. मग विश्वास ठेवायचा कुणावर? तर लोक ऑनलाईन बुकिंग करतात. ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर फसवणूक होते आणि अतिशय मोठ्या मनाने ज्यांनी ज्यांनी पैसे एकत्र करून पूर्ण ट्रीप प्लॅनिंग केलेली असते त्यांच्यावर संपूर्ण जबाबदारी येऊन पडते आणि आपली फसवणूक झाल्यानंतर जे फ्रस्ट्रेशन येतं त्यामधून बाहेर येण्यासाठी विश्वासातल्या व्यक्तीकडनं कामं झालेली बरी असं आजकाल म्हणण्याचा ट्रेंड सुरू झाला. ओके. पण मी माझा प्रश्न असा होता की कोविड काळात तुम्ही काम कसं केलं, नियोजन कसं करत होता? कोविड काळामध्ये मोठा पैसा कमवणं अशी कुणाची मानसिकता नव्हती. आपण सामाजिक काम करू शकतो का? तर पत्रकार असल्यामुळे मी ते केलं. त्यामध्ये लोकांना वेगळ्या ठिकाणी जाणं, आता कोकणातला माणूस म्हटलं की मुंबईशी आम्ही कनेक्ट आहोत, छोट्या घरांमध्ये राहणारी माणसं आहेत, अगदी वाड्यांवर राहणारे पुण्यातले लोक आहेत, ऑनलाईन वर्किंग कसं करायचं या मुख्य कामावर आम्ही येऊन ठेपलो. आणि 30 दिवसात तुम्ही रहा आमच्याकडे, नाश्ता आम्ही देतो, फक्त 7,200 रुपये आम्हाला द्या. आम्ही म्हटलेलं 30 दिवसांचे 7,200 नाश्ता धरून एका व्यक्तीचा खर्च माझ्याकडे होता आणि त्याचमुळे माझ्याकडे लोक येऊन राहिली, पर्यटन म्हणून येऊन राहिली, प्रवासी म्हणून येऊन राहिले. कारण बाहेर फिरणं आवश्यक नव्हतं, पण गोव्यामधलं स्वच्छ वातावरण, स्वतंत्र खोल्या आणि स्पेशियस जागा मिळणं आणि तेव्हा मी गोव्यात होते. मग गोव्यासारख्या ठिकाणी राहत होता, पर्यटनाची आवड आहे, पर्यटनावर काम करता आणि तरी सुद्धा तुम्ही अचानकच पुण्यात परत आलात आणि पुण्यात परत स्थायिक झालात, तर ते काय आहे? मी आयुष्यातले काही रॅपिड डिसिजन घेतलेले आहे आणि त्यामुळे मी पुण्यामध्ये आहे. साधारण अपघात होऊन गेला, बाकीच्या सगळ्या आठवणी आहेत, ते नाव एका बाजूला आहे, ते नम्रता देसाई. आयुष्याचा दुसरा फेज चालू झाला कृतिका शिंत्री या नावाने. लग्न केलं आणि पुण्यामध्ये आले, कारण माझं जन्मगाव पुणे आहे, पुण्यामध्येच माझा नवरा राहतो. या एका कारणासाठी माझ्या जन्मगावाच्या प्रेमाखातर काही दिवस मी पुण्यात आहे. नाही, पण तुम्ही आता मग पर्यटनाचं तुमचं जे आवड आहे किंवा तुम्ही त्यासाठी एक कंपनीसुद्धा तुमची स्थापन केलेली आहे, मग ती पूर्णपणे आत्ता बंद केली का कसं आहे? काम चालू आहे, डिस्टन्स बुकिंग मी देते आहे अतिशय चांगल्या पद्धतीने, तुमच्या अनुभवाच्या बेसवर, तुमच्या मागण्यांच्या जोरावर, अशा टॅगलाईनखाली आम्ही बुकिंग देते. तुमच्या प्रवासाचं नियोजन मायक्रो लेवलवर करून दिलं जातं आणि त्याचं मॅक्रो ॲनालिसिस पण तुम्हाला दिला जातो. मॅक्रो आणि मायक्रो काय असतं ते तुम्हाला अगदीच बोलबशा सगळ्या संकल्पना जसजशा समोर येतील तसतशा कळत जातील. वर्ष 2024 बोलबशाचं एक अखंड वेगळं नवं स्वरूप, डिजिटल स्वरूप काय असेल बोलबशाचं, तुम्ही स्वरूप काय असेल ते कसं असणार आहे एक्झॅक्टली, त्याच काही पुस्तक रूपाने असणार आहे किंवा ती एक गायडन्स असेल लोकांना? हे वेब व्हर्जन असणार आहे आणि त्याच्या पुस्तक वेगवेगळ्या एसटी स्टँडवर तुम्हाला बघायला मिळतील. एसटी स्टँड हा आपल्या जीवाचा, आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी कनेक्ट असणारा भाग आहे, म्हणून एसटी स्टँडवर ही पुस्तकं उपलब्ध असतील.
फ्री ऑफ कॉस्ट असतील हा त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग. आणि त्यामध्ये काय मिळेल तर तुम्हाला शेती शिकण्यासाठी गोव्यात येता येऊ शकतं, मेडिकल उपचारांसाठी गोवा आणि सिंधुदुर्गामध्ये तुम्ही येऊ शकता, तुम्हाला उत्तम नेचर फॅसिलिटीज हव्या असतील मग त्यामध्ये थेरपीज आहेत, तुम्हाला हवे असणारे मानसिक शांतता आहे, राहणं आहे, कौटुंबिक सौख्य आहे, आणि अतिशय सुंदर असा फक्त टुरिस्ट म्हणून बागडण्याचा जो अनुभव हवा असेल तोही मिळेल, त्यासाठीच्या सुविधा आहेत. तुम्ही गोवा आणि कोकणाबद्दल शास्त्रशुद्ध पद्धतीनं सांगताय हे सर्व, याचा खास करून गोवा आणि त्याच परिसराचा असा काही अभ्यास केला होता का, तुम्ही स्वतः फिरून ते डेस्टिनेशन पाहून त्याच्यावर तुम्ही सांगता लोकांना? सांगते, माझं विशेष बोलभाषाचं विशेष मी फिरले त्यामुळे मी आज सांगू शकते की तुम्हाला पणजी फिरायचं असेल तर मला 3 दिवस तुम्हाला ऑक्युपाय ठेवू शकाल, मी ठेवू शकेन इतका प्लान मी तुम्हाला देऊ शकेन. कारण पणजी म्हणजे फक्त कसिनो नाही आहे, पणजी म्हणजे फक्त डोनापोलची जेटी नाही आहे, अतिशय महत्त्वाची एक मोठी हिल आहे, त्याच्यावरचं एक अतिशय देखणं मंदिर आहे, त्या मंदिरावर तुम्ही तासभर बसून संपूर्ण पणजी पाहू शकता. चालत फिरणाऱ्यांसाठी पणजीमध्ये सायकलपासून EV सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, फिरणाऱ्यांना काहीही कमी नाही आणि खाणाऱ्यांसाठी तर कुठेच काही कमी नाही. भविष्यात तुमचे पर्यटनाबद्दलचे काही वेगळे प्रयोग आहेत का आणि ते असेल तर कसे असतील? पर्यटनासाठी वेगळे प्रयोग असतील त्यामधला सगळ्यात वेगळा प्रयोग जो मी आज सांगायला मला फार चांगलं वाटत आहे, जर तुम्ही कुठल्या आजारामधनं बाहेर पडत असाल, जर तुम्हाला कुठले शारीरिक रेस्ट्रिक्शन्स असतील, तर तुम्ही बोलभाषा कनेक्ट करू शकता, त्यानंतर तुम्हाला फिरण्यासाठी गायडन्स मिळेल. जर चालता येत नसेल तरी नो स्टेप स्टे जे आहेत ते दिले जातील, अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला असिस्ट करू शकतील असे ड्रायव्हर मिळू शकतील, आणि कमी प्रवासामध्ये जास्तीत जास्त आनंद मिळवण्याचा सुद्धा त्यामध्ये समावेश केलेला असेल तुमच्या गरजांवर अवलंबून. या सगळ्या गोष्टी तुम्हाला बोलभाषामधून मिळतील. तुम्ही आता आमच्या प्रेक्षकांना काय मेसेज द्याल, जेणे ज्या महिला थोडंसं त्यांना कधी कधी अपसेट होतात एखादा व्यवसाय किंवा काही करू का नको त्यांना कळत नाही आहे, डिस्टर्ब होतात, तुम्ही स्वतः काही कारणांमुळं तुम्ही अपघातग्रस्त झाला पण तरी तुम्ही हारले नाहीत, तुमचा प्रवास थांबवला नाही आणि तुम्ही अजूनही नाविन्यपूर्ण काहीतरी करण्याचा प्रयत्न करता, काय संदेश द्याल येणाऱ्या पिढीतल्या महिलांना किंवा सर्वांना? बोल बिंदास हे नावच इतकं सुंदर आहे त्यासाठी खूप धन्यवाद, कारण बिंदास बोलावं, उघडपणे आपली मतं मांडावीत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अडचण आली सांगून मोकळे व्हा, काय अडचण आहे ती समजून स्वतःहून सांगा, त्यातनं मार्ग मिळतो. समाज आज असा आहे की तो क्रिटिसाईजही करतो तो तुम्हाला पाठिंबाही देईल. जाड असल्याबद्दल मलाही बोलतात, आम्ही वाटेल ते खातो त्याच्याबाबत बोलतात, थांबू नका, तुम्हाला हवं आहे ते तुम्ही करा, समाजाला ते ॲक्सेप्टच करावं लागेल, त्याला पर्याय ठेवू नका, इतका सोपा पर्याय आहे. थँक्यू. या होत्या नम्रता देसाई. एक पर्यटनाची आवड असली की कुठेही फिरायला जायला हरकत नाही, आवडत असावी असं काही नाही, तुमची फिरण्याची इच्छा असेल तर तुम्ही जगभर प्रवास करू शकता, हेच त्याने आपल्याला या निमित्तानं सांगितलं आहे. कोणत्याही प्रसंगात माणसाने हरलं नाही पाहिजे, त्यांचा स्वतःचा एक छोटा अपघात झाला तरी त्यातून त्या हरल्या नाहीत, पुन्हा त्या नव्या उमेदीने मोठं काम सुरू करतायत, हाच खरा आपल्याला संदेश आहे. मी बोलबिंदासच्या सर्व प्रेक्षकांना अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना पुन्हा मी घेऊन येत आहोत, त्याबद्दल आता इथेच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद.